अरे बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे फोटो लावताय असे आमचं पण कधी हिंमत नाही झाली ना, उद्धव ठाकरेंची हिंमत झाली. आम्ही कधी असे फोटो आमचे लावले नाही. आम्ही शिवसेनेचे मालक नाही आहोत, आम्ही शिवसेनेचे विश्वस्त आहोत. वी आर ट्रस्टीज ऑफ द पार्टी. हां, फॉर्म बाय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या पार्टीचे आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत, मालक नाही. लक्षात घ्या, अशी फडफड फडफड दाखवली आहे ना, ही फडफड शेवटची आहे तुमची. तुमचा पुढला दसरा मेळावा होणार नाही. जो काय आहे तो ही डुप्लिकेट लोक आहेत. हा डुप्लिकेट मेळावा. 2 दशक का रैली हो रही है, दसरे का रैली शिवसेना की शिवाजी पार्क में हो रही है. शिवसेना एक ही है. बाळासाहेब ठाकरे हमेशा कहते थे शिवसेना स्थापन होने के बाद लगभग 220 सेनाएं निकली अलग अलग, लेकिन दो ही सेनाएं रही. एक भारत की सेना जो सीमा पर है और एक शिवसेना है. ऐसी बहुत सी सेनाएं आई और चली गई. कभी 1 साल रही, कोई 6 महीने रही, कोई आई और चली गई. हवा का झोंका आता है और चला जाता है. तो ये दूसरा मेलावा मेलावा नहीं है, ये बेईमानों का एक गढ़ है, पैसा है. जब भी मुख्यमंत्री नहीं रहेंगे तभी मेलावा वगैरह कुछ नहीं होगा दसरे का. आदित्य ठाकरे या वर्षीच्या शेवटचा दसरा मेळाव्याला तुम्हाला दिसेल, कारण का सुशांत सिंग आणि दिशा सालियांच्या त्या केस मध्ये ज्या दिशेने ती केस जाते हा अटकेच्या समोर जाणार आहे, त्या अगोदर हा देश सोडून जाईल आणि हा त्याचा शेवटचा दसरा मेळावा आहे. म्हणून तू एकनाथ शिंदेजींबद्दल चिंता करू नकोस. तुझा मालकाचा मुलगा आता किती दिवस बाहेर राहणार याबद्दलची चिंता कर. हायकोर्टामध्ये जे दिशा सालियन केस जी आहे, ती याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. ती याचिका हायकोर्टातून स्वीकारण्यात आलेली आहे आणि 6 डिसेंबरला त्याची सुनावणी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो ना, आता ह्या सगळ्याची अटकेची भीती आदित्य ठाकरेला झालेली आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची हिंमत आहे का आज शिवतीर्थावर उभं राहून सांगण्याची की माझा मुलगा, माझ्या मुलाचा आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंगचा काही संबंध नाही, आहे का हिंमत? दुसऱ्यांना बीजेपी आणि बाकी विरोधकांना शिवा शाप देण्यापेक्षा जो स्टेजवर बसलेला, जो बलात्कारी ड्रग्ज माफियाच्या संबंधित असलेला तुझा स्वतःचा मुलगा, त्याचे पहिले कॅरेक्टर सर्टिफिकेट महाराष्ट्राला दे. कारण का येणाऱ्या 6 डिसेंबर पासून जी काही सुनावणी सुरू होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या मृत्यूला न्याय भेटेल.